नमस्कार शेतकरी मित्रांनो, विकसित शेतकरी या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत की हळदीला अशा प्रकारची चांगल्या प्रकारची हळद पोसण्यासाठी आपल्याला कसं नियोजन करायचं आहे आणि कशा प्रकारे आपल्याला त्याचं पाणी व्यवस्थापन करायचं आहे आणि कशा प्रकारचे यांना खतं द्यायची आहेत किंवा औषधंही द्यायची आहे। तुम्ही पाहू शकता खूप चांगल्या प्रकारची हे हळदीला आपल्या हळकुंड लागलेले आहेत। तरी यामध्ये काही कार थवेळेस माझ्याकडून हळकुंड मोडली आणि ती जमिनीतच राहिली, तरी अशा चांगल्या प्रकारची हळद आहे। कमीत कमी एका झाडाला आपल्या 1 किलोपर्यंत ही हळद लागलेली आहे। तर अशा प्रकारची आपली हळद चांगली पोसण्यासाठी आपल्याला जर सर्वप्रथम पाहिजे झालं तर पाणी व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं आहे। तर आपण पाहू की पाणी व्यवस्थापन आपल्याला अशा प्रकारे करायचं आहे की आपल्याला 1 दिवस आड पाणी द्यायचं आहे, म्हणजे 1 दिवस आपल्याला भरपूर पाणी द्यायचं आणि 1 दिवस पाणी द्यायचं नाही, त्यानंतर परत दुसऱ्या दिवशी पाणी द्यायचं आणि तिसऱ्या दिवशी पाणी द्यायचं नाही। अशा प्रकारे आपल्याला पाणी नियोजन करायचं आहे आणि फक्त पाणी भरपूर द्या, 1 दिवस भरपूर द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी द्यायचं नाही। किंवा आपण काय करता एखाद्या वेळेस की 1 दिवस थोडं द्यायचं, दुसऱ्या दिवशी द्यायचं नाही, तिसऱ्या दिवशी परत जास्त द्यायचं, चौथ्या दिवशी द्यायचं नाही, परत थोडं द्यायचं, असं करू नका। कारण की 1 दिवस आड द्या, परंतु ज्या दिवशी देत नाही त्या दिवशी भरपूर पाणी द्या। त्यामुळे काय होईल की आपल्या हळकुंडाला वापसाही मिळेल आणि ओलही भरपूर प्रमाणात मिळेल। यानंतर आहे की याचं खत नियोजन हे कशा प्रकारे करायचं आहे। तर आपल्याला खत नियोजन जर पाहिजे झालं तर हे पोसण्यासाठी शेवटचे जे 2 महिने असतात, ऑक्टोंबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, यामध्ये आपल्याला जर पाहिजे झालं तर खत कोणतं द्यायचं, तर आपण ऑक्टोंबर महिन्यामध्ये हे नोव्हेंबर महिन्यामध्ये जर पाहिजे झालं तर आपण 0-52-34 हे खत दिलं तर चालेल। आणि त्यानंतर जर डिसेंबर महिन्यामध्ये आपण फक्त पोटॅश द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे जानेवारी महिना आहे त्या दरम्यान आपल्याला बिग बी हे बूस्टर कंपनीचं आहे, हे बिग बी द्यायचं आहे। यामध्ये पोटॅश आहे आणि दुसरे अन्नद्रव्य आहेत, त्यामुळे आपल्या अद्रकीला खूप चांगल्या प्रकारचा कलर मिळेल आणि चांगल्या प्रकारची आपल्या कंदाची वाढ होईल आणि मजबूत कंद होतील। त्यामुळे आपल्याला शिजल्याच्या नंतर ही हळद खूप चांगल्या प्रकारचं वजन देईल। आणि तिसरं आहे की आपल्याला यामध्ये फवारणी कोणती करायची आहे आणि जे काही खालून कंद वाढण्यासाठी कोणत्या प्रकारचे बुरशीनाशक द्यायचे आहेत कंदमाशीसाठी किंवा कंदकूज ज्यामुळे लागते त्यासाठी। तर सर्वप्रथम जर पाहिजे झालं तर कंदकूज पाहूया, आपण जमिनीच्या आतमधून ड्रिपमधून आपल्याला कोणत्या प्रकारचं औषध सोडायचं आहे। तर आपण त्यामध्ये कंदकूज जर आपले कंद सडायला लागले असतील, हळदीचे हळकुंड सडायला लागले असतील, तर आपण रिडोमिल गोल्ड किंवा जे काही इतर आपलं M45 किंवा अँट्राकॉल आहे हे आपण सोडायचं आहे। तर रिडोमिल गोल्ड हे 1 करी 500 ग्रॅम सोडायचं आहे, 1/2 किलो। M45 जर झालं तर 1 करी 1 किलो सोडा आणि अँट्राकॉल जर सोडायचं झालं तर 1 करी 1 किलो सोडा। रिडोमिल गोल्ड मात्र 1/2 किलो सोडायचं आहे, त्यामुळे आपल्याला नक्कीच कंदकूज या रोगावर आपल्याला चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळेल। आणि रिडोमिल गोल्ड सोडल्यामुळे दुसरा एक फायदा आहे की जर आपली हळद कुठे कुठे करपलेली असेल तर ती करपाही दूर होईल। आणि जर फवारीमधून जर पाहायचं झालं तर आपण एक आळीनाशक आणि एक बुरशीनाशक घेऊन पण फवारणी करू शकता, त्यामुळे आपल्या कंदाची चांगल्या प्रकारची वाढ होईल आणि आपल्या हळदीची जे पानं आहेत ती करपणार नाहीत आणि चांगल्या प्रकारची हिरवेगार पानं राहतील, ज्यामुळे आपल्याला हळदीच्या कंदाला खूप चांगल्या प्रकारचा कलर येईल आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारचे अन्नद्रव्य मिळतील आणि आपली हळदी खूप चांगल्या प्रकारची येईल। जर आपल्याला अशा प्रकारची हळद पाहिजे असेल तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीप्रमाणे नियोजन करा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की मी जी काही दुसरी शेतीविषयी माहितीचा व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करीन त्याचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल आणि तो व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळेल। त्यामुळे आपण सर्वांनी या चॅनलला, विकसित शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।